एवरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते छान असाल, मस्त असाल. सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी म्हणजे आज दुपारी लागत आहे. आत्ता मी चाललेली आहे अक्कलकोटमध्ये आणि जे कोणी तिथं असाल त्यांना मी उद्या भेटणारच आहे. हा व्हिडिओ परवा येईल किंवा उद्या येईल, मात्र दुसऱ्या चॅनेललाही मी सांगितलेलं आहे की आम्ही निघालो आहोत. आणि मी का जाते हेही मी कारण दिलेलं आहे एका व्हिडिओमध्ये की मी दर अमावस्येला का जाते. अशा 10 अमावस्या करणार आहे आणि जेवढ्या जमतील तेवढ्या, म्हणजे बळजबरीनं नाही की घरात काही कामच आहे, यांना सुट्टी नाही आहे आणि तरी निघालो आहोत असं नाही, पण जितक्या जमतील तशा महिन्यानं गॅप टाकून का होईना 10 पूर्ण करणार आहे. बेला बघा, हां बेला आम्ही चाललो. टाटा बाय बाय बेला, टाटा बाय बाय बेला, टाटा बाय बाय बेला, टाटा. बेलाला सगळं कळतं, बॅग भरली आहे, आम्ही निघालो आहे, सगळं सगळं कळतं. आणि चला आता निघूया. आता मी काही प्रवासात वगैरे व्हिडिओ करत नाही, कारण व्हिडिओ मोठा होतो. अगदी छोटासा व्हिडिओ करेन अक्कलकोटचा. चला तर भेटूया आता अक्कलकोटमध्ये डायरेक्ट. आले आपले अक्कलकोट सगळ्यांचे, हो की नाही? अक्कलकोटमध्ये प्रवेश केलेला आहे. गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे. पण आमची रूम नेहमीची ठरलेली असते, त्यामुळं रूमची काही हे नाही आहे. आणि यावेळेस खरं तर मुक्कामी येणार नव्हतो, पण नाही तसं जावत. सकाळी येऊन व्यवस्थित दर्शन घेऊन गेल्याशिवाय बरं नाही वाटत, म्हणून मुक्कामीच आलेलो आहोत. आणि गर्दी बघा, आता वाजलेले आहेत रात्रीचे 9, तरी पण गर्दी आहे. आता बघूया, दर्शन घेते मग तुम्हाला भेटते. आपली लहान मुले दर्शन घेत असताना आपल्या सोबतच असू द्या. आपली लहान मुले दर्शन घेत असताना आपल्या वन व्यवस्था कार्यालयात संपर्क साधावा. दक्षिणा पैसे दक्षिणा तोंडी ब्रश काढा. दर्शन घेत असताना आपली लहान मुले आपल्या सोबतच असू द्या. दर्शन घेत असताना आपली लहान मुले दक्षिणा पैसे दक्षिणा तोंडी ब्रश काढा. दर्शन दर्शन झालेलं आहे छान एकदम. खूप अतिशय गर्दी होती. मला वाटतं आता हा शेवटचा रविवार असेल, आता शाळा वगैरे चालू होणार असतील, त्यामुळे खूप गर्दी होती. असं काही नाहीये, मला बरेच जण म्हणले की अमावस्येला का जातो दर्शनाला किंवा कसं जातं. आपल्यासाठी स्वामींचा येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे, काय अमावस्या काय पौर्णिमा. उलट दर्शन घ्यावं पौर्णिमेला तर अवश्य घ्यावं. आणि खूप सारी गर्दी होती, बरेचसे सबस्क्रायबर भेटले. आणि समर्थ 52 म्हणून मी घेतलेला आहे, याची माहिती मी लवकरच तुम्हाला चॅनलवर देईन. अगोदर मी स्वतः पूर्ण ते वाचेन आणि मग तुम्हाला माहिती देईन. जशी आपली दत्त थांब नावी जशी आपली दत्त 52 असते, तशी स्वामी समर्थ 52 मला पहिल्यांदाच मिळालेली आहे आणि ती लवकरच मी चॅनलवर घेऊन येईन. तुम्हाला सगळ्यांना ऐकवेन, तुम्ही ऐकू शकता ती. आणि इथं कधी आलात तर ते पुस्तक तुम्हाला मिळू शकेल, अतिशय छोटंसं असं आहे.
तर चला आता प्रसाद घ्यायचा आहे, अजून बरंच फिरायचं आहे आणि मग रूमवर जाणार आहे. चला आता रात्री दर्शन झालेलं आहे, आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे म्हणजे आज सोमवार आहे आणि आता निघालेलो आहोत आम्ही स्वामी समर्थ दर्शनाला. आणि रूम नेहमीचीच आहे जी तुम्हाला मी गेल्या वेळेस नंबर दिला होता, तिथंच आम्ही नेहमी येतो. आणि आता सगळं आवरलेलं आहे, 8:30 झालेत आणि आता निघायची वेळ आली. तिथं गेल्यावर आता समाधी मठामध्ये जाणार आहे. शूटिंग केलं तर करीन, नाही तर नाही, कारण बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवून झालेलं आहे ना, तर पुढं ब्लॉग कंटिन्यू करूया. आता आलेलो आहोत आपण अन्नछत्रापाशी, म्हणजे अजून जेवण चालू व्हायचं आहे, दर्शन घेऊन येणार आहे पुन्हा एकदा. आणि मला पितळेची मूर्ती घ्यायची आहे स्वामींची, कारण तशीच असावी खरं तर घरामध्ये, आणि उंची पण आपल्या 3 इंचापेक्षा जास्त नसावी असं म्हणतात म्हणजे खरंच आहे, मीच सांगते. म्हणून मूर्ती एक बघणार आहे आता आणि मग प्रसाद घेऊन निघणार आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये भेटते मंदिरात. दक्षिणा पैसे दक्षिणा भेटी तर टाटा नाही.
स्वामी समर्थ दर्शन झालेलं आहे, दर्शन झालं आहे, अन्नछत्रामध्ये अन्न म्हणजे जेवण करून झालेलं आहे, अन्नदान करून झालेलं आहे, सेवा झालेली आहे आणि खूप जण आज भेटली, खूप गर्दी होती. मला वाटतं शेवटचा दर्शन घेतलं, आता निघालो आहोत आणि अन्नछत्रामध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी होती आणि आज खूप बरं वाटलं कारण आपले खूप स्वामी भक्त एका ठिकाणीच मला भेटले आणि सगळेजण स्वतःहून पुढे आले, ओळख दिली सगळ्यांनी, श्री स्वामी समर्थ म्हणूनच ओळख दिली आणि अगदी एक काकूतर अगदी रडल्या भेटल्यावर मला खूप बरं वाटलं की तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे म्हणून मी आज कुणीतरी आहे. तुमच्यासारखीच सर्वसामान्य आहे, तुमच्यासारखीच स्वामींची भक्त आहे, तरी पण मला तुम्ही भेटता, प्रेम देता, मला अतिशय बरं वाटतं. असंच तुमचं प्रेम माझ्यावर कायम राहू दे ही तुमच्याजवळ अगदी माझी नम्र विनंती आहे. आणि आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटेन, मध्ये आधी व्हिडिओ काही करत नाही आणि नाही भेटले तर हा व्हिडिओ इथंच थांबवेल असं सांगून टाकते मी, कारण आता खूप झालेलं आहे खूप आणि घरी जायचं आहे. पाय भाजले, हा तिथं पाय भाजतातच. आणि आता चला मग जाऊया आपण सांगलीला.